चोरो येले म्हणून त्यांना खबर ना चुका हंगा पावले आणि रावले म्हणून ते सांगले चोर म्हणून आमच्या जाणट्यांनी त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना मारले चोर म्हणून आणि खरी काहीतरी पुरले काहीतरी केले असतले त्यांना जाळे असतले चोर जे असेल ते चोर त्याच्यावरून ते चोगदान मारलेले त्याच्यावरून ते तिने आता चांगले भोग तसे त्या हेजेर चौघांचे चारांच्या आठ जण मी घेतले केले डाकले आणि आता तिजेर तो उत्सव आता आमचा वार्षिक चालू होता. माझे नाव संतराम अर्जुन गावडे मुक्कम करंजोळ. करंजोळ गाव यो पहिले हा करंजोळ आमचा गाव नसलो आमचा जो जाणटो आहात तो काशेसून येलो. काशेसून त्यांचे काहीतरी किती तरी त्यांच्या झगडी झाली काहीतरी झाले आणि तो थंयसून आपलो जो देव आसला आपले वाटणी तो चोरून घेऊन येलो. चोरून घेऊन येलो आणि त्यांनी चितवाली म्हणतात थंयसर एक एक दीस रात काढली एक वस्ती घेतली म्हणून थंय तरी काहीतरी देवाचे थोडे काहीतरी उरले थंयसून तो येलो तो डायरेक्ट करंजोळ येलो. करंजोळ्या म्हटल्यार कुमठळीत गेलो थंय त्यांनी रात काढली कुमठोच्या देवळाकडे थंय रावलो थंय गांव जोडचो असो ताका दिसलो. जेन्ना तो दुसरे दीस उठलो तेन्ना ताका ते ठिकाण बरें दिसोंक ना म्हणून तो परत उठून करंजोळा येयलो. करंजोळा येयलो आणि त्यांनी हांगा करंजोळा येवन गांव जोडलो. गांव जोडलो देवळां बांदली सगळ्या देवाची स्थापना केली आणि गांव जोडून तो रावलो. तिगदान येयले योग गेलो गवाळी योग गेलो तांबडे आणि म्हागेलो हांगासर येयलो. बारकेलो गेलो तांबडे मोठेलो गेलो गवाळी आणि हो हांगा येयलो करंजोळकार येयलो म्हागेलो येयलो आणि हांगा येऊन तेका तीन भुरगे झाले. ते भुरगे जावन तेणी काय केलं सांगपता म्हणजे तेणी जी आमकां वतां सोडत ना सातेरी ब्राह्मणी केळमाळ अशीं वतां तीन आसत तिगांक तीन वतां दिलीं. तूं याद करतले तूं यादतले तूं यादतले अशीं दिलीं आनी त्या वतांनी आमी जे आमी एका घराचे आतां धा घरां जालीं अशे रितीन आमची पिळगी आसा देवाचे तशी तेज्या वर्सांक वाडली. तीन ह्यो तिनय तिगां पुतांची ही आतां ह्या गांव तिगां पुतलो ते तुरसून फुडें काय जालां फुडें कोण तरी तिगडे नासले न्हू ते तुरसून कोण तरी योग आसतलो भितर काटो लावपी सुकां लावपी तेणी ती सुकां लायली आनी केळमेकार आपलो मिपण भोगता आपूण करता म्हाका ना म्हटलें आनी तेजेर सुकां लायली. सुकां लायतकूच तेका तो भाजी हे जालो आनी तेतूर तेजी पिळगी सोपली खतम झाली. पयलीची पिळगी मेली म्हटल्या आणि जाणट्यान परत ब्राह्मणीकरान आणि सादरकरान दोघांनी मिळून पिळगी आणखी दुसरी हाडून धायली बरे तिचंय बी वाढना तिचं वाढना म्हणून त्यांनी काय आता काय केलं फक्त ह्या दोनच पिळग्यासून दोनच आकार घेऊ आमचा दोघांचा आकार जो उरलो त्या आकारात त्यांनी ती तांना घातला भतूर आणि एक करून दवरला. आणि हो जो फुडे खेळ केलो हो चोर जे केले इकडे फुडे ते कसे गेले तर त्यांना ते हेबार म्हटले ते गाव पळून हवले आणि हिडी तिडी दडून हवले त्यांना हांगासर हेबार येऊन मातले आणि येऊन येऊन भरले. हेबार म्हटले ते पहिली ते कोणतरी असे ते कसले तरी मनीस म्हणतात आंटी मनीस म्हणतात ते हेबार म्हटले ते म्हणजे आम्ही मनीस आणि ते मनीसच असले पण त्यांची वृत्ती सेपरेट असली
राक्षसी वृत्ती त्यांना आसली आणि आम्ही जे आसले ते मनुष्य वृत्तीचे आसले म्हणून त्यांना हेबार म्हणतात. हंका जेव्हा जाणटे त्यांना ऐकाना झाले आमचे जाणटे त्यांना थोडे आसले एक येलो तो एक 10-15 वर्षा म्हणलं एक 25-10-12 जण झाले पण तिथल्यांना ते ऐकाना झाले त्यांना दुसऱ्या कोणातरी सपोर्टाक घेतले भायल्या लोकांक सपोर्टाक घेतले आणि त्या हेबरांक मारले त्यांना त्या हेबरांक मारून ज्या मनशांक सपोर्टाक घेतलेले त्यांना आता आमचं काय तरी दिसावडो दी म्हणून त्यांना त्यांना सांगला त्यांनी आपल्याकडे दिसावडो दिसावडो तुझ्याकडे आपल्याकडे काय ना त्यांना आपल्या फाटल्यान तुका देवाचा अधिकार दिता आणि कुमटोळी ते देवस्थान आहात थंय तुका पूजा करून दवरता जोपर्यंत आपण तुका दिता न्हू तोपर्यंत तू रावपाचो आणि त्याला कायमचेच दिला पण आपण पहिलं आणि तू दुसरो आपल्या फाटल्यान तू दुसरो म्हणून त्याला कुमटोळकाराक थंय दवरलो आणि कर्णाळकार हंगासर रावलो देव येसू तो कर्णाळकारान हाडलेलो आणि आता ते दोघे जाण एक वारीस म्हणजे भाऊभाव कसे असा कुमटोळचे कुमटोळकार पळयता हंगातले हंगासर हे पळयता जेव्हा आम्ही शिगमो जेव्हा करता त्यांना दोघे जण कंबाईन मेळून करतात कुमटोळकारांनी आम्ही कंबाईन मेळून करतो. त्याच्या उपरांत जाणटो त्यांना हंगासर येलो त्या उपरांत काही कितल्या तरी वर्सांनी म्हणजे अमकीच वर्स अशी न्हू कितल्या तरी वर्सांनी थोड्या दिसांनी एक वर्सांनी चोर म्हणून सुटलेले सगळं ते जगभर चोर फिरताले आता जगात असले का नाही आमचे जाणटे सांगू शकना पण हे आमचे एरिया इथले असले गोव्यात हे असले हेबर ते हेबर चोर चोर सुटलेले हेबर न चोर सुटलेले म्हणतो एक दीस ह्या गावात चोर ते डायरेक्ट चोर पावकच ना त्यांना लोक चलांक फिरताले त्यांना एक चूक जाण कोण तरी एक कोणते कुटुंबच असे येले चलत खंय आम्ही गोव्यात या घाटा वसून खंयसून तरी येले ते आणि हंगा येता येता त्यांना जालो काळोख त्यांच्यानी हंगासर वस्तेक रावले ते आमच्या कोर्नाळ गावात वस्तेक रावले त्यांना गावातल्या लोकांनी बघले आणि गावातले लोक समजले की चोरच येले म्हणून त्यांना खबर नाही चुकान हंगासर पावले आणि रावले म्हणून ते समजले चोर म्हणून ते आमच्या जाणट्यांनी त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना मारले चोर म्हणून आणि खंयतरी कायतरी पुरले नाही कायतरी केले असतले त्यांनी दार जाळे असतले आणि रातचे निघले ते आणि बघल्या दोन दिवसांनी ते वाटून घाटा वसून लोक येले आणि ते म्हणा लागले आमचे म्हणाले लोक असे असे येले तुमच्या गावात पावले का नाही चालले म्हणजे आमचा तर जाणतो जो असलो म्हणून त्यांनी सांगले आपल्या हातून चूक झाली आपण नकळ आपण त्यांना मारले म्हणून म्हणजे मारले पण आता त्यांनाही खबर आसली चोर सुटले म्हणून आणि त्यांनाही कळ यांच्यानी ते आपले मनीस म्हणून मारूंक ना ते चोर म्हणून मारले म्हणतकच त्यांना ती चुकामुक झाली त्यांना ते आमच्या जाणट्यांनी त्याला सांगला आपली चूक झाली आपण तुमच्याकडे चूक मागता आणि आपण ती एक चूक माफ करा पण तुमचे जे आम्ही मनीस मारले न्हू त्यांचे आम्ही आहुती फुकट जाऊक दिना त्यांचा काहीतरी उत्सव करून त्यांना आम्ही दवरतात. जागृत करून त्यांची याद दवरता ते जीव दलम असापर्यंत अधरांवर उरताले म्हणून म्हणजे जरी जिथे तरी नसले म्हणून नाव रूपान तरी ते जिथे उरताले असे म्हणून त्यांचा उत्सव करता त्यांना त्यांना मारताना ते आसले 6 जण 9 जण निमे भुरगे आसले 9-4 जण लगीन जाल्ले आसले आणि त्यांना 6 जणांक मारले म्हणजे ते 5-6 जण जे आसले त्यांना लग्न जाल्ले आसले त्यांना मारले त्यांना पुरून दाखयता. आता आम्ही दाखवताना 8 जण दाखयता पण 4 जण दाखयले जाल्यार त्यांना त्यांची शिरा चोडून दाखवचे पडटले म्हणून आम्ही त्यांचे ते उत्सव करता आणि त्यांना पळोवपाक मेळोंक जाय म्हणून आम्ही ते 4-4 जण पुरता आणि 10 जण जे निमे भुरगे असा न्हू त्यांना आम्ही सुळार बसयता. मुड्ड्याचो चोर म्हणता न्हू तो गावाचो राखणदार जाणट्यान त्याला सांगलेलो तू हांगा गावाची राखण कर म्हणून मोठो अधिकारी तो त्याला सांगलेलो तुका वर्षाक एक मान दिता म्हणून आता तेच ते चोरांचे त्यांना मारले ना न्हू त्यांनी त्याला हंगासर दवरलो राखणदार तू राहा आणि हांकां मातशें सांबाळ कोणा ते जे त्यांचे मनीस मारले आणि जे कोण उरलेले येयले न्हू त्यांचो सांबाळ तेणीच केलो जाल्यार त्याला हटकल्या उपरांतच ते मातशें सांबाळ जाले ते पयली म्हणून झगडा तयार आसले आपल्या मनशांक मारले म्हणून नंतर अधिकाऱ्याक दवरलो आणि त्याला सांगलो तुका वर्सांत एक मनीस दिता त्यांना ह्या गावात तू सगळी रखवाली करपाची म्हणून रखवाली करची म्हणून ते असे करता करता ते काहीशा वर्सांनी असे वर्साक एक मनीस मारताले थोड्याशा दिसांनी एका वर्सा हेतुली
जन्माचे चेडू केले आणि त्या वर्षा ती जी वर्षली येली चेडू लग्न झालं त्या भुरग्याची वर्षली येली ही जी वर्षली येत नव्हती सातेरकार पिळगीचीच येतात ब्राह्मणकार त्यांच्याकडं सोपटाक असतात म्हणून त्यांचे कोण चोर मारले मारून मारी नसताले सातेरकाराचेच मारताले म्हणून ते त्यांना चेडू लगीन झालं आणि त्याच्या घवाक मारताले असं लोकांनी त्याला सांगलं ना त्यांना ते आपल्या बापायकडे गेले आणि सांगले आपल्या लग्नाक अजून वर्ष जाऊन आणि या वर्षा आपल्या घवाक मारपास आणि त्या घर तो एकटोच असलो तो आणि त्या गावांक लागना ते एकटो असा किंवा दोघ जणा पाच जणा ते लागना तुका वर्ष लिहिली की तुका मारूंक जाय ना मारूंक जाय असे असले ते म्हणजे ते तो बापूय त्याचं हांगासर येयलो आणि यांना गावांक विचारलं अरे तुम्ही असं कसं आपल्या फटयल्यात आपल्या तुमच्या चेड्याक जर मारपाचो आसलो जाल्यार तुम्ही लग्न करपाचे न्हू असं सांगले त्यांना म्हणजे त्यांच्यानी काय तरी सगळ्यांनी मेळ घेतलो आणि एक हे केलं गाडी हाडलो गाडी बसयलो आणि त्या गाडयाक विचारले त्यांना त्या जाणट्यांक गाडी बिडी खूप लागतले गाडी आपण गाडी बसयलो आणि त्याका विचारलो तुका वर्षाक एक कोंबो दिता आणि त्या कोंब्याचं रगत काढून ह्या चोरांचेर घालता त्यांना तू मान्य जाता मनीस आता दिना फक्त कोंबो दिता त्यांना त्यांनी आपलं मान्य आहा म्हटलं की ते आता का लोक मारचे ना आणि एक वेळ तो मनीसही मिळतो ना आणि कोंबोय मिळतो ना न्हू म्हणून त्या वज्ञाने बी त्याची तयारी केली आणि आपण त्यांनी होय म्हटलं म्हणून त्याका आता तो कोंबो मारता आणि त्या धर्मेकारान तो मनीस मारपाचो बंद केलो न्हू म्हणून त्याका पयलो हांगासर मान दिल्लो आसा गांवकारा फाटल्यान ताका पयलो मान दिल्लो आसा ते तीन जो करवले आसले न्हू तीन करवले आसता एक चोरांची आवय आसता ते त्यांच्यो बायल्यो आणि ती त्यांची आवय म्हणून ते त्यांच्या सकयल रावता आणि त्यांना जो अलंकार नसता न्हू म्हणजे राणाव म्हणतो तसे तशें आहा न्हू त्यांना मारल्या उपरांत त्यांना अलंकार कसे घालतात म्हणजे त्यांना अग्नीक लायले त्यांना त्यांचं अलंकार उतरलं म्हणजे त्यांना तो राणाव म्हणा दौरल्या त्यांना अलंकार काय ना बेस्टे असे ओपन आहात आणि त्या चोरांक मारले म्हणजे त्यांची फुडें याद उरांक आई म्हणून आम्ही चोराचो उत्सव करून ह्याच्या फुडें चालू ह्याच्या फाटल्यान पयली आणि आता ह्याच्या फुडें चालू असोच उरतालो